प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अपटक न्यूज मराठी। जळगाव जिल्ह्याचे जळगावचे ग्रामदैवत श्री राम प्रभूंचा आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने रथ असतो दरवर्षी, पण ह्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे हा एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे। ज्या रथाची ग्राम प्रदक्षिणा घालण्यात येते त्याच रथाला आज प्रशासनाच्या नियमानुसार फक्त 5 पावलं चालवण्याची आपल्याला परवानगी मिळालेली होती आणि भाविकांमध्ये जराही आपल्याला याची कमतरता दिसत नाहीये। भाविक एकदम आस्थापूर्वक रथाचं दर्शन या ठिकाणी घेत आहे आणि सोबतच या ठिकाणी जास्त गर्दी सुद्धा जमलेली नाही। या ठिकाणी प्रत्येकाने मास्क सुद्धा लावलेला आहे। कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला जे पालन करावं लागतं ते सुद्धा या ठिकाणी सगळं व्यवस्थित होतंय आणि नागरिकांनी रथाचं दर्शन यूट्यूब लाईव्ह, फेसबुक लाईव्ह या माध्यमाने घेतलेलं आहे। आपण अजून जाणून घेऊया श्रीराम मंदिराच्या संस्थेकडनं। वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री सद्गुरू आप्पा महाराज यांनी सन 1872 मध्ये हिंदू धर्मातील 18 पगड जाती जमातींना एकत्र करून कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने भव्य श्रीराम रथ वहनोत्सवास प्रारंभ केला। कार्प्रदेशातील, कर्नाटक, गुजरात राज्यातील विविध भागातून भाविक हजारो लाखोच्या संख्येने जळगावला येत असतात। यंदा कोरोना महामारी या आजारामुळे संपूर्ण विश्वावर विविध उत्सव, सण या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध किंवा काही मर्यादा आल्या, त्याप्रमाणे अंमळणे, पिंपराळा, धरणगाव, चोपडा या ठिकाणी ज्याप्रमाणे रथोत्सव साजरे झाले, प्रातिनिधिक स्वरूपात 10 पावले ओढून, तसंच जळगावला सुद्धा माननीय जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यानुसार काही अंतरावर म्हणजे 10 पावले रथ ओढण्यात आला। हा रथोत्सव म्हणजे भारतातील एकमेव श्रीरामरायांचा रथोत्सव आहे जो कार्तिक प्रबोधिनी एकादशीच्या निमित्ताने संपन्न होत असतो। आपल्या जळगावकरांना 5 दिवसाची दिवाळी मान्य नसून 15 दिवसांची ही दिवाळी सद्गुरू आप्पा महाराजांनी आपल्या सगळ्या भाविकांना सादर केलेली आहे। आपण सगळे जळगाव जलग्रामवासी हे भाग्यवान आहेत की जेणेकरून या रथयात्रेच्या निमित्ताने प्रभू श्रीरामांचे दर्शन, सेवा 15 दिवस घडत असते।